शहरातील भाजी विक्रेते आणि दुकानदार यांच्या रॅपिड अँटीजन टेस्टमधून नऊ कोरोनाबाधित आढळून आले आहेत महापालिका प्रशासनानं घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवारी शहरातील भाजी विक्रेते फळ विक्रेते दुकानदार हातगाडीवाले यांची कोरोना चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली त्यानुसार पहिल्या दिवशी तब्बल एक हजार तीनशे त्र्याऐंशी जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या मात्र यामध्ये केवळ नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली शहरात एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या यामध्ये एक हजार सातशे चौसष्ट जणांचा अहवाल निगेटिव्ह तर चोवीस जणांचा अहवाल संक्रमित आढळल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे यामध्ये चौदा पुरुष आणि दहा महिलांचा समावेश आहे या आजारामुळे कोणाचाही बळी गेला नाही विविध रुग्णालयातून अडतीस जण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत यामुळं घरी परतल्यांची संख्या आठ हजार पाचशे सत्तावन्न इतकी झाली आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या पाचशे तेहतीस इतकी आहे सध्या रुग्णालयात केवळ चारशे त्रेचाळीस जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं